गीता बानावळीकर हमगेल्या मरणाक न्याय मेळना तर उग्र आंदोलन करतले कारवार मच्छीमारी समाज। कारवार कारवार नगरसभेच्या व्याप्ती सर्वोदय नगर निवासी गीता बानावळीकर हमगेले बाळंतपणा वेळार मरण जावन 6 महिने झाले तरी अजूनही न्याय मेळना म्हण मच्छीमारी समाजान आंदोलन केले। 3 सप्टेंबर 2020 ह्या दिसाक कारवारच्या जिल्हा आस्पत्रेत संतानहरण शस्त्रचिकित्से वेळार डॉक्टराच्या बेजबाबदारपणान गीता हमका मरण येले अशी तेमगेल कुटुंबान आरोप करून तक्रार केली। जाल्यार 6 महिने झाले तरी न्याय तर मिळत ना, पण तेमगेल्या मरणोत्तर परिषदेचो अहवाल अजूनही मेळना। या घटनेक सर्जन शिवानंद कुडतरकर हेमी कारण असात, तेमकां बदली करूं जाय म्हूण गीतातल्या कुटुंबान मागणी केली। जाल्यार आतां परत कुडतरकर हेमी जिल्हा आस्पत्रेत बदली जावन येयल्यान ह्या केसीच्या संशयाक पुष्टी मेळटा। ह्या केसीचो पुरावो नश्ट करचो प्रयत्न चल्ला अशें गीताले कुटुंब आरोप करतात। येवची 10 दिसां भितर जर गीताला मरणाचे कारण आनी कोणाल चूक हे जर स्पश्टीकरण दिनात तर फुडले दिसा उग्र आंदोलन करतले अशें मच्छीमारी संघटनेन स्पश्ट इशार दिला। ह्या वेळार राजू तांडेल, एलिशा एलिकापटे, सुरक्षा बानावळीकर, शिल्पा नायक हेमी हजर आशिले। जिल्हा पंचायती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवर एकेके ರಿಪೋರ್ಟ್ ನಮ್ಮ ಡಿ ಸಿ ಅವರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಆ ರಿಪೋರ್ಟ್ ಆ ರಿಪೋರ್ಟಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಯಾರಿಗೆ ತಿಳಿಸಿಲ್ಲ। ದಯವಿಟ್ಟು ಅದು ತನಿಖಾ ವರದಿ ರಿಪೋರ್ಟ್ ಏನಾಗಿದೆ ನಮ್ಮ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದರೆ ಒಂದು ನಾವು ಒಂದು 10 ಸುತ್ತ ಗಡು ಕೊಡ್ತೇವೆ, ಇಲ್ಲಾಂದರೆ ಧರಣಿ ಕೂತ್ತೇವೆ। ಆ ಧರಣಿಗೂ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡದಿದ್ದರೆ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವೆ, ಇಡೀ ಕಾರವಾರ ಬಂದು ನಾವು ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವೆ। ಆ ಗೀತಾ ಬನ್ನಾಳಿಗೆ ಆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗೋರಿಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೇವೆ। ಆದರೆ ಸರ್ಕಾರ ಈ ಶಿವಾನಂದ ಕುಟ್ಟಾಳವನ್ನು ಪುನಃ ಇಲ್ಲ ತಂದಿದೆ, ಅವನು ನಾವು ಸಚಿವರನ್ನು ಕೇಳಿದಾಗ ಇಲ್ಲಿ ಕುಂದುಕೊರತೆ ಉಂಟು ಹೇಳ್ತಾರೆ। ನಾವು ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಒಂದೇ ವಿಷಯ ಅಂದರೆ ಶಿವಾನಂದ ಕುಟ್ಟಾಳಕರ ನಿವೃತ್ತಿ ಆದ ನಂತರ ಹೊಸಪಟ್ಟು ಬಂದಾಗ್ತದೆ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲ, ಆದರೆ ಬೇರೆನ ನೇಮಕ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದೇ ನೇಮಕ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಶಿವಾನಂದ ಇಲ್ಲ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡ್ತೇನೆ। ನಾನು ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೋದೆ, ಇದು ಸೆಕೆಂಡ್ ಟೈಮ್ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ತೇನೆ। शिर्सीत कोविड तिसऱ्या टप्प्याचे लसीका केंद्र उद्घाटन। शिर्सीत आरोग्य मंत्री के सुधाकर हेमी तिसऱ्या टप्प्याच्या कोविड-19 लसीका केंद्राचे कार्यक्रमाचे उद्घाटन केले। हे केंद्र 45 ते 60 वर्षाच्या नागरिकांक मात्र हे लसीका केंद्र असा असे त्यांनी सांगले। सगळ्यांनी लसीका घेऊची आणि त्यांगेले आयुष्य आरोग्य बरे दवरचे आणि राज्यात असले 270 लसीका केंद्र उघडतले असे त्यांनी सांगले। या कार्यक्रमानंतर कोकणच्या श्री महाबळेश्वर देवस्थानात आत्मलिंगाचे दर्शन घेऊन तेजी विशेष पूजा केले। आरोग्य मंत्री डॉक्टर सुधाकर हमका देवस्थानचे कार्यकारी जी एस हेगडे हमगेले उपस्थितीत बेलपत्र आणि फुल ओपून आत्मलिंगाक आरती केली आणि त्यांना शुभेच्छा दिली। ಓಂ ಅಪಾನಾಯ ಸ್ವಾಮ ಜ್ಞಾನಾಯ ಸ್ವಾಮ ಉದಾನಾಯ ಸ್ವಾಮ ಜಮಾನಾಯ ಸ್ವಾಹ ಕೃಪಯಾ ಪ್ರಕೃತಾ ನೈವೇದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ। हरि ओम हर हर राम हरे अक्ष